तर मी चर्चा करत होतो त्याच कवितेची, ज्या कवितेला तुम्ही भरभरून प्रेम दिलं मागील वर्षी, मी ती आणि क्रिकेट. यावर्षी मात्र एक वेगळी कविता मी तुमच्यासमोर घेऊन येईन आणि त्या कवितेचं नाव आहे माझ्या प्रेमाची विकेट. परंतु ही कविता ज्यावेळेला सादर करायची होती त्यावेळेला मी सर्वप्रथम भूषण पाटील आणि त्यांच्या पत्नीची परवानगी घेतली आणि त्यानंतर मी परवानगी घेतली आज आमचे सुखदेव काका म्हात्रे यांची, कारण त्या कवितेमध्ये रिची म्हात्रेचा देखील उल्लेख आहे. तर ती कविता तुमच्यासमोर सादर करतो, माझ्या प्रेमाची विकेट. ती पाहत होती माझ्या मेसेजची वाट, मी मात्र पाहत होतो क्रिकेटची मॅच. ओपनिंगला आले होते कृष्णा सातपुते आणि श्रेयस इंदुलकर, तिला नेहमी वाटतं मला नाही तिची फिकर. पहिली विकेट जाईपर्यंत ती खूप संतापली होती, मेसेजचा रिप्लाय येईना म्हणून कॉल घेऊन ठेपली होती. पाहता पाहता भूषणची विकेट गेली होती, मग मला समजलं मॅच पाहायला प्रियंका वहिनी आली होती. भूषण सारखीच अवस्था आता माझी झाली होती, ब्रेकअपची धमकी माझ्या कानावर आली होती. आता मात्र तिला कूल करायची गरज मला वाटत होती, पण तिच्या यॉर्कर पुढे माझी बॅट थरथर कापत होती. रिची म्हात्रेने तिकडे जोरात फटकेबाजी करत मॅचमध्ये एक रोमांच आणला होता, पण मी पण माझ्या प्रेमाचा डाव थोडा थोडा सावरला होता. थॉमसने मॅचमध्ये कोणती ठेवली नव्हती कसर, मी पण माझ्या प्रेमाची ट्रॉफी केली हृदयात सर. सुमित ढेकलेने काढली मॅच, पण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी विश्वजीत ठाकूरकडे होती. सेम तसंच माझी चूक नव्हती यार, पण सॉरी बोलायची वेळ अखेर माझ्यावर आली होती. आवडली असेल तर नक्की शेअर करा.